नाशिक जिल्ह्यातून महत्त्वाची बातमी येत आहे नाशिकमध्ये कडक लॉकडाऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांचा निर्णय काय बातम्या आहे सविस्तर आपण जाणून घेऊयात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढते राज्यात अनेक भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं कोरोनाच्या संकटावर भुजबळ यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली यावेळी भुजबळ म्हणाले नाशिकमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे यावेळी जिल्ह्यात कर्फ्यू सदृश्य परिस्थिती असेल भुजबळ पुढे म्हणाले व्यापारी संघटनांनी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपली दुकाने उघडी ठेवावीत पाच वाजल्यानंतर आपोआप गर्दी कमी होईल याचा विचार करत संध्याकाळी सात ते सकाळी पाच जनता कर्फ्यू जास्त कडक करण्याचा निर्णय घेतला आहे दुसरीकडे राज्य सरकारने अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे मिशन बिगिन अगेन अंतर्गत सरकारने अनेक निर्बंध शिथिल केलेत आणि अनेक गोष्टींना परवानगी दिली दरम्यान ठाकरे सरकारने लॉकडाऊन एकतीस जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून मिशन बिगिन अगेनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा